बीएसएनएल साठी काम करणाऱ्या 24 जणांना कोणतीही नोटीस न बजावता कामावरून कमी करण्यात आलंय. या विरुद्ध प्रहार संघटनेनं आक्रमक भूमिका घेत संबंधितांना न्याय न मिळाल्यास टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. टेक्निशियन रिगर सुपरवायझर म्हणून खाजप्पा देवरनाथगी यांच्यासह 24 जण बीएसएनएल साठी काम करत होते. टॉवर संबंधी या लोकांचं काम होतं. दरम्यान इथं दोन कंपन्यांमध्ये टेंडरवरून वाद होता. अशा भानगडीत 24 जणांना कोणतीही पूर्वसूचना अथवा कारण न देता कामावरून कमी करण्यात आलं. या संदर्भात प्रहार संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सरव्यवस्थापक राजाभाऊ प्रधान यांची भेट घेऊन विचारणा करण्यात आली. ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांचा उदरनिर्वाह कामावर अवलंबून होता. या प्रश्नी न्याय न मिळाल्यास बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं जाईल असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीनं देण्यात आला. या संदर्भातील मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनालाही देण्यात आल्याचं अजित कुलकर्णी यांनी सांगितलं. दोन दिवसापासून त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट साधला, जेणेकरून कुठलीही पद्धतीचं पहिल्यांदा त्यांना लेखी स्वरूपात कळवायचं, कंपनीचं काम आहे किंवा कॉन्ट्रॅक्टदारचं काम आहे, त्यांना कुठल्याही पद्धतीने लेखी न कळवलं, न सांगता जवळजवळ 8 दिवस झालं 24 लोकांना कामावरून कमी केलेलं आहे. या 24 लोकांच्या पूर्ण कुटुंबाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्याच्या संदर्भात आत्ताच आम्ही जीएम साहेबांना निवेदन देण्यात आलं, बीएसएनएलचे जीएम जे आहेत त्यांना निवेदन देण्यात आलं की 4 दिवसाचा अल्टिमेट तुम्हाला देत आहोत. प्रहार संघटनेच्या वतीने 4 दिवसाचा अल्टिमेट देत आहोत. जर तुम्ही 4 दिवसात संबंधितांना कॉन्ट्रॅक्टदारांना सांगून तुम्ही त्यांना जर कामावर नाही घेतलं तर सोलापूर शहरातील मुख्य टॉवर कुठलेही असू देत बीएसएनएलचे बंद केल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही, हे आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो. खालिद मणियार, खाजप्पा देवरनाथगी, गणेश जाधव, लक्ष्मीकांत बिज्जरगी, गौसपाक जमादार, प्रसन्न निकंबे आदींची यावेळी उपस्थिती होती.